एनोमली स्कॅन नेमके काय आहे? हे एनोमली स्कॅन का इतके महत्वाचे असते हे प्रेग्नन्सीमध्ये? या एनोमली स्कॅनमधनं आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींची माहिती कळत असते आणि जर या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये काही मेजर इश्यू आलाच किंवा काही प्रॉब्लेम असेलच तर नेमकी पुढे काय करायचे, डॉक्टर या सोनोग्राफीमधून नेमकी काय चेक करत असतात, या सगळ्या गोष्टी आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ मधूनच कुठूनही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा। नमस्कार, मी उज्ज्वला काळे आणि तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। मी आपल्या या उज्ज्वला काळे चॅनलवरती प्रेग्नन्सी रिलेटेड नवनवीन व्हिडिओ बनवत असते आणि ते अगदी माहितीपूर्ण असतात, ते तुमच्या नक्कीच उपयोगी येणार असे आहेत। त्यामुळेच जर तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉनसुद्धा हिट करा, जेणेकरून मी जेव्हाही कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि तुमच्याकडून माझा कुठलाही व्हिडिओ अजिबात मिस होणार नाही। चला तर वळूया आजच्या विषयाकडे। आज आपण डिस्कस करणार आहोत एनोमली स्कॅनबद्दल। एनोमली स्कॅन ही अतिशय महत्त्वाची सोनोग्राफी आहे। ही सोनोग्राफी प्रेग्नन्सीच्या 19 to 20 वीक यामध्येच केली जाते आणि तुम्ही गव्हर्नमेंटला रजिस्टर असो किंवा प्रायव्हेटला, ही सोनोग्राफी तुम्हाला अजिबात म्हणजे अजिबात मिस करायची नाही आहे, कारण की ही सोनोग्राफी अतिशय महत्त्वाची असते। एक वेळ तुमची दुसरी एखादी सोनोग्राफी चुकून राहिली किंवा मिस झाली तरी चालेल, परंतु हे एनोमली स्कॅन तुम्हाला अजिबातच मिस करायचे नाही आहे, कारण इतके ते महत्त्वाचे असते। आता सगळ्यात पहिलं एनोमली म्हणजे काय? तर ऑर्गन डेव्हलपमेंटमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असणे म्हणजेच एनोमली होय। म्हणूनच या स्कॅनला एनोमली स्कॅन असे म्हणतात। रेडिओलॉजिस्ट आपल्या बेबीला हेड टू टॉय चेक करत असतात आणि त्या बेबीच्या ऑर्गन डेव्हलपमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आहे का किंवा त्यांचे ऑर्गन डेव्हलपमेंट अगदी व्यवस्थित होत आहे की नाही हे अगदी बारकाईने चेक करत असतात आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर ते आपल्याला सांगत असतात। नॉर्मली एनोमली स्कॅन हे पोटावरून केले जाते। आता नंबर टू क्वेश्चन, तर हे एनोमली स्कॅन नेमकी कधी करायचे, म्हणजेच नेमकी हे एनोमली स्कॅन करण्याची योग्य वेळ कोणती असते? तर एनोमली स्कॅन हे आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये प्रेग्नन्सीचा 19 to 20 वीक चालू असेल तेव्हा हे करून घ्यायचे आहे, कारण की तुमच्या प्रेग्नन्सीच्या 19 to 20 वीकपर्यंत बेबीचे सर्वच ऑर्गन जवळपास पूर्णपणे डेव्हलप झालेले असतात, बेबीचे सर्व ऑर्गन फॉर्म झालेले असतात, म्हणजेच त्यांचे फॉर्मेशन झालेले असते। आता इथून पुढे फक्त बेबीच्या ऑर्गन्सची ग्रोथ होणार असते आणि ते ऑर्गन मॅच्युअर होणार असतात। म्हणूनच या प्रेग्नन्सीच्या 19 to 20 वीकमध्ये आपल्याला हे स्कॅन करून घ्यायचे आहे। या स्कॅनमध्ये म्हणूनच हे चेक केलं जातं की बेबीचे ऑर्गन डेव्हलपमेंट व्यवस्थित होते की नाही, की बेबीचे सर्व ऑर्गन व्यवस्थित फॉर्म होत आहे की नाही, की एखादा अवयव अजून डेव्हलपच झालेला नाही आहे किंवा एखाद्या अवयवाची वाढ खुंटलेली आहे, कारण की इंडियन मेडिकल ॲक्टनुसार जर बाळामध्ये काही दोष किंवा काही कमतरता असेल तर त्या बाळाला आपल्याला जर ॲबॉर्ट करायचे असेल तर ते 19 to 20 वीकच्या पर्यंतच आपण करू शकतो, त्यापुढे मात्र ते अलाऊ नसते। त्यामुळेच हे एनोमली स्कॅन आपल्याला 19 to 20 वीकच्या दरम्यानच करून घेणे गरजेचे आहे, कारण की जर आपल्याला कधी 20 वीकच्या नंतर जर आढळले की बाळामध्ये काही दोष आहे किंवा काही कमतरता आहे की पुढे जाऊन ती बेबी सर्व्हाइव्ह करू शकणार नाही किंवा ते जी कमतरता आहे त्यासोबत बाळाला खूप जास्त डिफिकल्टीज होऊ शकतात आणि जर आपण ते अवॉइड करायचे ठरवले तर मात्र आपल्याला हे ॲक्ट अलाऊ करत नाही आणि लिगली ते अलाऊडसुद्धा नसते। त्यामुळेच तुम्ही वेळेवरच जर काही दोष असेल तो हँडल करण्यासाठी काहीतरी एक डिसिजन घेण्यासाठी 19 to 20 वीकमध्येच ही सोनोग्राफी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे। आता थर्ड म्हणजे नेमकी काय चेक केलं जातं या एनोमली स्कॅनमध्ये, कुठल्या ॲबनॉर्मॅलिटीज पिक केल्या जातात या स्कॅनमध्ये। तर सगळ्यात पहिलं म्हणजे ही सोनोग्राफी करतात तेव्हा बेबीला अगदी डोक्यापासून तर पायापर्यंत सर्व अवयव अगदी बारकाईने चेक केले जातात, म्हणजे अगदी हेड बाळाचं व्यवस्थित डेव्हलप होत आहे की नाही, ब्रेन व्यवस्थित डेव्हलप होत आहे की नाही, बाळाचे नाक कान डोळे व्यवस्थित डेव्हलप होत आहे की नाही, ओठ व्यवस्थित डेव्हलप होत आहे की नाही, की ओट एखादा फ्लिप झाला आहे किंवा एखादाचा ओट अजून विकसितच झालेला नाही आहे, डोळा पण कधी कधी काय होतं की बाळाचा एकच डोळा विकसित होतो आणि एका डोळ्याची वाढ होत नाही, त्यानंतर बाळाचे कानामध्ये जे आपले पडदे असतात ते व्यवस्थित डेव्हलप होत आहे की नाही, बाळाचं फेस नेक त्यानंतर स्पायनल कॉर्ड व्यवस्थित डेव्हलप झाली की नाही, म्हणजे स्पायनल कॉर्ड क्लोज आहे की नाही, किती ओपन राहिली आहे, त्यामध्ये काही मेजर इश्यू आहे, बाळाचे हार्ट व्यवस्थित विकसित होते की नाही, बाळाची किडनी व्यवस्थित, त्यानंतर लंग्स व्यवस्थित हे सगळं डेव्हलप होत आहे की नाही हे एनोमली स्कॅनमध्ये चेक केलं जातं। त्याचबरोबर बाळाची जी पोटाची फ्रेम असते ती व्यवस्थित विकसित होते की नाही, म्हणजे सगळे अवयव त्यामध्ये क्लोज झाले की नाही, बाळाची किडनी लिव्हर इन्सेस्टाईन ब्लॅडर
हे सगळं व्यवस्थित डेव्हलप होतंय की नाही, त्याचबरोबर बाळाचे अगदी हातपाय हातापायांची बोटे हे सगळं व्यवस्थित डेव्हलप होतंय की नाही, की त्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहेत, हे सगळं म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की बाळाच्या अगदी डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत एक एक अवयव, एक एक छोटे मोठे जे पण ऑर्गन्स असतात ते अगदी बारकाईने चेक केले जातात या स्कॅनमध्ये। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच गोष्टी पिक केल्या जातात का, सगळ्याच गोष्टी अगदी बारकाईने चेक होतात का, तर नाही, कारण की शेवटी डॉक्टर पण एक माणूस आहे आणि चेक करणारे मशीन, त्यामुळे अगदी मायनर एकदम अगदी कळून न येणाऱ्या मशीनलाही चुकभूल देणाऱ्या पण ज्या गोष्टी असतात त्या कधी कधी पिक केल्या जात नाही, परंतु जे मेजर इश्यू असतात किंवा जे मोठे जे प्रॉब्लेम असू शकतात जे पुढे जाऊन बाळाला त्रासदायक ठरू शकतात ते सगळे या स्कॅनमध्ये नक्कीच चेक केले जातात। या स्कॅनमधून खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होत असतात, म्हणजेच जवळपास 70-80% ॲबनॉर्मॅलिटीज या स्कॅनद्वारे पिकअप केल्या जातात, एक्सेप्ट हर्ट, कारण की हर्टचे खूप सारे इश्यूज असतात जे या स्कॅनमध्ये पिकअप केले जात नाही, कारण की हा एक टेक्निकल इश्यू आहे, डेव्हलपिंग इश्यू आहेत, म्हणूनच हर्ट रिलेटेड खूप सारे जे इश्यूज असतात ते या ॲनॉमली स्कॅनमध्ये खूपदा पिकअप केले जात नाही। म्हणूनच तुम्ही कधी कधी ऐकले असेल किंवा बघितले असेल की अगदी प्रेग्नन्सी नॉर्मल असते, रिपोर्ट नॉर्मल असतात, सोनोग्राफीचे रिपोर्टसुद्धा पॉझिटिव्ह आलेले असतात, तरीसुद्धा जन्मानंतर एखाद दुसऱ्या बाळाच्या हर्टला होल असते, त्याचं कारण हेच आहे, कारण की या ॲनॉमली स्कॅनमध्ये हर्ट रिलेटेड खूप सारे प्रॉब्लेम्स ते पिक केले जात नाही। हर्टचं एक सोडलं तर बाकी सगळे ऑर्गनची डेव्हलपमेंट, त्यामध्ये असणारे काही इश्यू, काही ॲबनॉर्मॅलिटीज आपल्याला या स्कॅनद्वारे कळत असतात, म्हणूनच हे स्कॅन करून घेणे अतिशय अतिशय गरजेचे असते आणि ते तुम्ही अजिबातच चुकवू नका। जर या ॲनॉमली स्कॅनचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर चांगलीच गोष्ट आहे आणि त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा अगदी कॉंग्रॅच्युलेशन, कारण की आत्तापर्यंत तुमची प्रेग्नन्सी अतिशय हेल्दी आणि चांगली आहे। परंतु जर काही मेजर इश्यू आलाच तरी घाबरण्याचे कारण नाही, कारण की हीच ती योग्य वेळ असते की आपल्याला यावेळी योग्य तो डिसिजन घेता येतो आणि ती प्रेग्नन्सी आपल्याला व्यवस्थितरित्या हँडल करता येते। आता आपण नेक्स्ट बघूया डॉक्टरकडे ही सोनोग्राफी करायला जाताना नेमकी काय काळजी घ्यावी। तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही पोटभर जेवण करून जाऊ शकता, कारण की असे काही नाही की उपाशीपोटी गेलं पाहिजे। सेकंड म्हणजे ही सोनोग्राफी करायला जाताना डॉक्टरांची नक्की अपॉइंटमेंट घेऊनच जा, कारण की ही स्कॅन करायला जास्त वेळ लागतो आणि त्यात जर बाळाची पोझिशन व्यवस्थित नसेल किंवा जर बाळ तिरपे किंवा आडवे झालेले असेल तर त्यावेळी अजूनच जास्त वेळ लागू शकतो। त्यानंतर नेक्स्ट म्हणजे हे स्कॅन करताना तुमचा ब्लॅडर बऱ्यापैकी फुल असेल तर आपल्याला बाळाचे फीचर्स व्यवस्थित बघता येतात आणि व्यवस्थित एक्झामाइन करता येते, परंतु ते जर डॉक्टरांनी तुम्हाला ब्लॅडर एम्प्टी करायला लावले तर तुम्ही त्यानुसार करू शकता, कारण की शेवटी डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सांगू शकतात। ही सोनोग्राफी पोटावरून केली जाते, त्यासाठी पोटावर एक प्रकारचे जेल लावले जाते आणि त्यावरून प्रोब फिरवला जातो। त्यानंतर ही सोनोग्राफी करायला जाताना तुम्ही तुमच्यासोबत तुमचे पार्टनरला सुद्धा ठेवू शकता। ह्या सोनोग्राफीमध्ये तुम्हाला बाळाला सुद्धा बघायला मिळते, बाळाची हार्टबीट ऐकता येते। त्यानंतर ही सोनोग्राफी पेनलेस असते आणि या सोनोग्राफीचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळावरती कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही। आणि मी तरीही तुम्हाला सजेस्ट करेल की ही सोनोग्राफी करायला जाताना तुम्ही नक्की तुमच्या पार्टनरला किंवा तुमच्या फॅमिली मेंबरला नक्की घेऊन जा, कारण की त्यांनासुद्धा तुमच्या बेबीला बघता येईल आणि बाळाचीसुद्धा हार्टबीट ऐकता येईल। आता लास्ट परंतु सगळ्यात महत्त्वाचं आपण बघूया की जर या सोनोग्राफीमध्ये एखादा काही मेजर इश्यू डिटेक्ट झालाच किंवा काही मेजर प्रॉब्लेम असलाच तर काय करावे। यामध्ये जर एखादा मेजर इश्यू डिटेक्ट झालाच तर तुमचे रेडिओलॉजिस्ट किंवा तुमचे जे फॅमिली डॉक्टर असतात किंवा जे प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही जे स्पेशल गायनेकोलॉजिस्ट असतात ते तुमच्यासोबत डिस्कस करतात आणि त्या प्रॉब्लेमवरती काय काय ऑप्शन आहेत, तुम्ही काय काय करू शकतात हे सगळं तुम्हाला सांगतात आणि त्यानुसार तुम्हाला एक निर्णय घ्यायला मदत करत असतात। आता यामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो, त्यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे जो इश्यू किंवा जो प्रॉब्लेम डिटेक्ट झालेला आहे त्यासोबत बाळाची लाईफ कम्पॅटिबल आहे की नाही, म्हणजेच जो प्रॉब्लेम आहे त्यासोबत बाळ जगू शकेल की नाही, किंवा जर काही मेजर इश्यू आहे तर त्यावरती पुढे जाऊन खूप जास्त खर्च वाढणार आहे का, किंवा वेळोवेळी आणि सारखी आपल्याला त्यावरती ट्रीटमेंट घ्यावी लागणार आहे का। त्यानंतर एखादा जर मेजर इश्यू असेल तर बाळाला लाईफ पूर्ण संपूर्ण लाईफसाठी जर काहीतरी अडथळा निर्माण होणार आहे का, या सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये विचार केला जातो। त्यानंतर दुसरं म्हणजे जो प्रॉब्लेम किंवा जो इश्यू डिटेक्ट झालेला आहे त्यावरती काही उपाय आहे का, आणि तिसरं म्हणजे जर उपाय असेलच या प्रॉब्लेमवरती तरीही पुढे जाऊन बाळाची क्वालिटी ऑफ लाईफ कशी असेल या प्रॉब्लेमसोबत, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला जातो। डॉक्टर हे सगळं तुमच्यासोबत डिस्कस करतात आणि त्यावरती एक चांगला असा निर्णय ते घेतात आणि त्यासाठी तुम्हाला हेल्पसुद्धा करतात।
मग त्यावरून आपण ठरवू शकतो की आपल्याला ही प्रेग्नन्सी पुढे कंटिन्यू करायची आहे की आपल्याला बेबीला अबॉर्ट करायची आहे. म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा विचार करता आणि मेडिकलचं जे आपलं इंडियन ॲक्ट आहे त्यानुसार ही सोनोग्राफी आपण 19 to 20 वीकच्या दरम्यान करून घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन खूप मोठ्या प्रॉब्लेमला फेस करायला लागू नये. आणि जो काही इमोशनल किंवा आपण त्या बेबीशी अटॅच होऊन जातो त्यामुळे आपल्याला किती नाही म्हटलं तरी पुढे जाऊन त्रास होतो, कारण की कुठल्याही आईबापाला असं वाटत नाही की आपला बेबी लाईफटाईम कुठल्या ना कुठल्या प्रॉब्लेममध्ये असावं. म्हणूनच तुम्ही आणि तुमचीही आणि तुमच्या बेबीची लाईफ सुखदायी आणि आनंददायी राहण्यासाठी तुम्ही ही सोनोग्राफी नक्की 19 to 20 वीकच्या दरम्यान करूनच घ्या. आय होप तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. ॲनॅमली स्कॅनबद्दलचे तुमचे सगळे जे काही डाऊट असतील ते क्लिअर झाले असतील, तुम्हाला जे पण काही प्रश्न असतील ते क्लिअर झाले असतील. तरीही जर तुम्हाला एक्स्ट्रा काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्या सगळ्यांचा मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि शेवटी जाता जाता पुन्हा पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की तुम्ही अजिबात हे ॲनॅमली स्कॅन चुकवू नका, कारण की जर पुढे जाऊन काही मेजर इश्यू निर्माण झाला असतं त्यामुळे तुमची, तुमच्या बाळाची, तुमच्या फॅमिलीची, सगळ्यांचीच लाईफ क्रिटिकल होऊन जाते. त्यामुळेच ही सोनोग्राफी नक्की नक्की करून घ्या. तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, खूप जास्त शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओमुळे हेल्प होईल आणि मलाही यामुळे हेल्प होईल. मला काय हेल्प होईल तर मला खूप जास्त आनंद होईल जर या व्हिडिओमुळे कोणाला हेल्प झाली तर. आता भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय, नमस्कार.